नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तर आरोग्य विभागाचे टाइम टेबल किंवा एक्झाम टाइम टेबल प्रसिद्ध झालेलं आहे त्यामुळे आपले सर्व प्रश्न नॉन टेक्निकलचे कवर झालेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सिरीज पाहिली नसेल पाहून घ्या आजपासून आपण गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण सोडवणार आहोत अतिशय सोप्या अशा शॉर्ट ट्रिकचा वापर करून या ठिकाणी आपण प्रश्न सोडवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक वगैरे करत चला तर लक्षात असू द्या पहिला प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अतिशय महत्वाचे प्रश्न वारंवार येणारे असे प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत आणि असे शॉर्टरी तुम्ही त्या प्रश्नांसाठी वापर करू शकता आणि कमी वेळेमध्ये जास्त गणित सोडवण्यास तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे अजून काही मटेरियल हवं असेल तर अवश्य तुम्ही कमेंट करा त्याला अनुसरून मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन तर पहा पहिला प्रश्न दोन संख्यांचे गुणोत्तर दोनास तीन आहे त्यांच्या वर्गांची बेरीज चारशे अडुसष्ट आहे तर त्या दोन संख्या कोणत्या आहेत तर नॉर्मल प्रश्न आहे नेमकं काय करायचं पहा दोन संख्याचं गुणोत्तर आपणास दिलेलं आहे दोनास तीन दिलेला आहे परंतु त्या संख्या आपण माहीत नाही म्हणून संख्या आपण एक्स घेऊयात आणि यांच्या वर्गांची बेरीज म्हटलेला आहे तर दोन एक्सचा वर्ग प्लस तीन एक्सचा वर्ग बरोबर वर चारशे अडुसष्ट होऊन जाईल आणि लक्षात असू द्या हे दोन्ही ठिकाणी एक्स एक्स स्क्वेअर कॉमन आहे त्यामुळे आपण काय करायचं या पहिलं दोनचा आणि तीनचा वर्ग काढून घ्यायचं म्हणजे चार एक्स म्हणजे हे एक्सचा वर्ग हे कंसामध्ये जाईल आणि त्यानंतर तीनचा वर्ग नऊ त्याच्यानंतर हे एक्सला एक्सचा वर्ग राहून जाईल हो तर, तर जा? चार हे चारशे अडुसष्ट इथे होईल तर इकल्या बाजूला सेम टू सेम असेल तर लक्षात असू द्या पुढे काय करायचं या चारची आणि या दोघांची बेरीज करायची तेरा आणि हे जे एक्स आहे दोन्ही ठिकाणी याला आपण कॉमन काढून घ्या त्यामुळे तेरा एक्सचा वर्ग असं इकडे समीकरण तयार होतं आणि चारशे अडुसष्ट इकडे जातं हे गुन्हागारामध्ये आहे म्हणून इकडे भागाकारामध्ये जातं त्यामुळे एक्स स्क्वेअर बरोबर चारशे अडुसष्ट डिवायडेड बाय तेरा असं आपलं समीकरण म्हणतं आणि तेरा आणि चारशे अडुसष्टला डिवायडेशन केल्यानंतर छत्तीस येतं तर एक्स स्क्वेअर बरोबर छत्तीस आलं आणि छत्तीसचं हे स्क्वेअर काढून टाकायचं वर्गमुळे जर काढलं तर छत्तीसचं स्क्वेअर किती आहे सहा त्यामुळे पहिली संख्या दोन गुणिले सहा बरोबर बारा होईल आणि दुसरी संख्या तीन गुणिले सहा बरोबर अठरा होईल त्यामुळे बारा आणि अठरा हे जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य तुम्ही नोट डाऊन करून कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करत चला तर पुढचा प्रश्न एका प्राणी संग्रहालयात कबूतर आणि वाघ यांच्या पायांची सॉरी यांची एकूण संख्या एकावन्न आहे तर त्यांच्या पायांची संख्या एकशे शेहेचाळीस आहे तर त्यापैकी वाघांची संख्या किती आहे तर नॉर्मल आहे तर लक्षात असू द्या या ठिकाणी एकावन्न वाघ आहेत तर नेमकं काय करायचं एकशे शेहेचाळीस जेवढी पायांची संख्या दिलेली एक आहे एकशे शेहेचाळीस डिवायडेड बाय दोन करायचं आणि हे जे आहे ते त्र्याहत्तर उत्तर येतं किंवा हे दोनच का करायचं तर प्राणी प्रकार किती आहेत कबूतर आणि वाघ या दोघांच्याच प्राण्यांची पायांची संख्या त्यांनी दिलेली आहे त्यामुळे लक्षात असू द्या हे दोन इथे डिवायडेशन आलं त्र्याहत्तर जेव्हा येतं तेव्हा हे त्र्याहत्तर आलेल्या संख्येतून या ठिकाणी हे दिलेली संख्या मायनस करायची आणि हे जे उत्तर येतं बावीस हे जे आहे ते या वाघांची संख्या आहे तर लक्षात असू द्या पुढचा प्रश्न काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य तुम्ही कमेंट करत चला मित्रांनो तुमच्यासाठी कमेंट बॉक्स रिकामी आहे तर पुढे पहा या ठिकाणी एक पाण्याची टाकी सहा तासात भरते तर दुसरी जी आहे दुसरी दुसऱ्या नळ चार तासात भरते तर रिकामी होते सॉरी रिकामी चार तासात होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर या ठिकाणी भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल नेमकं काय करायचं दिले का सहा आणि चार हे जे दिलेलं आहे सहा गुणिले चार करायचं वरच्या समीकरणात आणि खालचं जे आहे सहा मायनस चार करायचं सायन चौक चोवीस येतं आणि डिवायडेशन बाय इथं सहामधून चार गेले दोन उरतं आणि चोवीसला दोनने भागाकार केला तर बारा तास जी आहे ती रिकामी होईल किंवा बारा तासामध्ये ती टाकी परिपूर्ण अरिकामी होईल अशा पद्धतीने सोडवायचं आहे तर नॉर्मल नॉर्मल शॉर्ट ट्रिक आहे तुमच्याकडे इथं एक अवश्य लाईक करा उमेश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर किती आहे दोनास तीन आहे तर पाच वर्षानंतर समजा त्यांचं एक वय एक्स आहे दोघांचंही तर दोनास तीन हे गुणोत्तर झालं याच्यामध्ये तुम्हाला पाच पाच ऍड करायचे कारण का पाच वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर किती होईल तीनास चार होईल म्हणजे हे पहिल्या बाजूला हे समीकरण असेल तर काय करा याचं नेमकं हे चार इकडं गुणाकारात हे तीन इकडं गुणाकारात अशा पद्धतीने टाकायचं समीकरण काय भेटतं चार दोन्ही आठ एक्स प्लस चार पाच वीस बरोबर तीन त्रिक नऊ एक्स प्लस तिनापाचा पंधरा तर हे वीस सॉरी हे पंधरा इकडं घ्या आणि हे आठ एक्स इकडं नऊ एक्स कडे घ्या म्हणजेच वीस मधून हे पंधरा काढून टाका तर इथे उरतं पाच आणि नऊ मधून एक आठ गेलं तर इथे उरतं फक्त एक्स त्यामुळे एक्सची व्हॅल्यू आपणास पाच मिळाली आता आपणास काय काढायचं आहे की उमेश आणि सुरेश उमेशचं वय दोन आहे तीन आहे म्हणजे गुणोत्तर आहे तर तीन गुणिले पाच करा कारण का एक्सची आपणास किंमत किती मिळाली पाच त्यामुळे याचं वय पंधरा वर्ष होऊन जाईल तर अशा पद्धतीने सोडवायचे आहेत अतिशय शॉर्ट ट्रिक मी तुमच्याकडे घेऊन आलेलं आहे त्याला अवश्य लाईक करा एकादशी द्विदशी तर अमोशाला काय म्हणतात तर प्रतिपदा त्याला म्हटलं जातं हे बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे डॉक्टरला वकील म्हटलं वकिलाला शिक्षक नेमकं काय करायचं त्यांनी काय म्हटलेलं आहे तर रुग्णांना कोण तपासणार रुग्णांना डॉक्टर तपासतो आणि डॉक्टरला त्यांनी काय म्हटलं वकील त्यामुळे हे जे ऑप्शन आहे ते वकील तर तुम्हाला तीनच गोष्टी चेक करायचं शेवटी त्यांनी कोणाला विचारलं आणि त्याला काय म्हटलं गेलं हे तुम्हाला शोधायचं आहे सातवा एकवीस ते तीस पर्यंत एकवीस ते तीस पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते तर काय करायचं एकवीस प्लस तीस करायचं याला डिवायडेशन दोन आणि गुणिले हे दहा दहाच का की या एकवीस मध्ये तीस मध्ये किती संख्या येतात एकूण दहा संख्या येतात त्यामुळे याचं अशा पद्धतीने समीकरण करायचं यांच्या दोघांची बेरीज किती येते एकावन्न डिवायडेड बाय दोन गुणिले दहा आणि हे एकावन्नला जर दोन डिवायडेशन केलं तर पंचवीस पॉईंट पाच असं येतं गुणिले दहा केलात तर तुम्हाला दोनशे पंचावन्न उत्तर येतं त्यामुळे हे जे आहे ते उत्तर बरोबर आहे तर नोट डाऊन करून घ्या अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहेत तर एका नावे या ठिकाणी सरासरी पंचवीस किलो वजनाची चाळीस मुली आहेत तर नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन सव्वीस किलो होते किंवा आहे तर नावाड्याचं वजन किती तर नॉर्मल त्यांनी काय दिलेलं आहे की एका नावेत सरासरी पंचवीस किलो वजनाची म्हणजेच चाळीस मुलांच्या वयांची बेरीज सॉरी वजनांची बेरीज किती दिलेली आहे म्हणजे सरासरी किती दिलेली आहे पंचवीस दिलेली आहे त्यामुळे लक्षात असू द्या समजा आपल्याला मुले किती दिलेत चाळीस सांगितलेली आहेत आपण चाळीस मुले सांगितलेली आहेत आणि यांच्या जी बेरीज आहे या सगळ्यांची बेरीज हे चाळीस मुले आणि यांची बेरीज समजा आहे आणि यांची सरासरी किती आहे सरासरी वजन पंचवीस आहे त्यामुळे चाळीस गुणिले इकडं पंचवीस होईल आणि एक्स म्हणजे जे चाळीस मुले आहेत त्यांचं परिपूर्ण वजन किती होईल हजार के जी होईल त्यामुळे इकडं पहा हजार के जी प्लस त्या नावाड्याचं वय आपणास माहीत नाही म्हणून एक्स घ्या आणि हे पंचवीस मुलांचं वजन आहे त्यानंतर याच्यामध्ये एक नावाडी मिसळला म्हणजे एक्केचाळीस झाले आणि यांची सरासरी किती दिली त्यांनी सव्वीस दिलेली आहे त्यामुळे सव्वीस इकडं राहील आणि एक्केचाळीस इक्केला साईडला जाईल सव्वीस गुणिले एक्केचाळीस केल्यानंतर तुम्हाला एक हजार सहासष्ट मिळतं त्यानंतर इथं शंभर आहे जे की चाळीस मुलांचं प्लस एक्स तर हे शंभर इक्क सॉरी हे हजार जे आहे ते इक्कल्या बाजूला जाईल आणि एक्स बरोबर जे आहे ते एक हजार सहासष्टमधून जर हजार मायनस केलं म्हणजे चाळीस मुलांचं वय जर मायनस केलं तर सहासष्ट के जी उरतं आणि हे उत्तर जे आहे ते बरोबर आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे अति फास्ट होत असेल तर अवश्य तुम्ही व्हिडिओची स्पीड कमी करून पाहू शकता त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चांगलं बेटर फील होईल पुढे पहा तीन दोन चार हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांच्या बेरजेला सहाने भागल्यास किती येईल तर नॉर्मल प्रश्न काय येतं परीक्षेमध्ये की या अंकांचा वापर करून तुम्ही तीन अंकी संख्यांची बेरीज काढा असं त्यानं म्हणतात तर नेमकं काय करायचं का किती दिलेत एक दोन तीन अंक दिलेले आहेत ना त्यामुळे या तिघांची प्रथमता बेरीज करायची यांची बेरीज येते नऊ आणि आरजेला आलेल्या बेरजेला दोनने ने गुणाकार करायचं इथे येते अठरा समजा तीन संख्या असतील तर या अठरा समोर दोन शून्य द्यायचं म्हणजे कोणतीही संख्या होती त्यानंतर याच्यामध्ये परत अठरा याचं एक शून्य तसेच अठरा म्हणजे अशा तीन पद्धतीचे प्रश्न सॉरी तीन पद्धतीच्या अंकांची बेरीज तुम्हाला करून घ्यायची आहे तर यांची बेरीज येते एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव याला जर तुम्ही सहाने भागाकार केलात तर तीनशे तेहतीस त्याचं उत्तर येतं तर हे अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे वळव्यात दहाव्या प्रश्नांकडे काही डाऊट असतील अवश्य कमेंट करत चला तर दहावा प्रश्न पाहून घ्या पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे समजा पहिली संख्या एक्स धरा दुसरी जी संख्या आहे ती दुप्पट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे म्हणजे ही पहिली संख्या एक्स आहे आणि ही जी तिसरी संख्या आहे ती तिप्पट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर या तिन्ही संख्यांची सरासरी म्हणजे या तिघांची बेरीज करून डिवायडेशन तीनने भागाकार केला तर चौवेचाळीस त्यांची बेरीज येते असं आपण समीकरण मिळतं तर हे जे तीन आहे ते इकल्लं गुणाकारामध्ये जातं इथं एकशे बत्तीस होतं आणि इथे काय येईल एक्स प्लस एक्स डिवायडेड बाय दोन प्लस एक्स प्लस सॉरी एक्स डिवायडेड बाय तीन हे आपलं समीकरण जसं तसं सा खाली आलं या तिघांची तर बेरीज होणार नाही त्यामुळे यांचं छेद समान करणं आवश्यक आहे त्यामुळे या दोघांचं लसावी तिघांचंही लसावी सहा येईल त्यामुळे इथं पहिलं सहा एक्स येतं दुसरं जे आहे हे जे आहे दुसरं परत या ठिकाणी हे सहा म्हटलं तर इथं सहाने जर डिवायडेशन केलं तो इता किती तर इथं किती येईल तीन एक्स येईल आणि त्यानंतर हे तीन इकडं म्हणजे हे तीन दोन असं प्लस इथं दोन एक्स बरोबर इथं किती आलं हे एकशे बत्तीस होतं ना याला गुणाकाराने परत या ठिकाणी तिकडे किती जातं गुणाकार किती होतं तर लक्षात असू दे या ठिकाणी हे जो गुणाकार आहे कितपत येतं हे परत सहा जे आहे आपण याला सहाने डिवायडेशन केलं ना कारण कसं छेद समान करून घ्यायचा होता आपणास यांच्या तिकांची बेरीज करायची होती लसावी हे जे आहे एकशे बत्तीस गुणिले सहा जर केलात तर तुम्हाला किती येतं तर लक्षात असू द्या हे जे आन्सर आहे ते सातशे ब्यान्नव या ठिकाणी आन्सर तुम्हाला तर सहा तीन आणि दोन यांच्या दोघांची अकरा एक सातशे ब्याण्णव या सातशे ब्याण्णव ला अकराने डिवायडेशन करा याचं उत्तर काय येईल तर बहात्तर हे त्याचं उत्तर येतं तर पहिली संख्या आपणास विचारलेली आहे त्यामुळे पहिली संख्या ही बहात्तर आहे तर नोट डाऊन करून घ्या थोडं कन्फ्युजन वाटलं तर अवश्य तुम्ही कमेंट करा पुढे पहा सोबतला पाच विषयातील गुणांची सरासरी तर समजा गुणांची बेरीज आपणास माहीत नाही त्यामुळे एक्स घ्या या जे विषय आहेत ते पाच आहेत आणि यांची सरासरी किती दिलेली आहे साठ पॉईंट सहा गुणाकारात तिकडे जातं त्यामुळे सोबतच्या पाच विषयातील विषयांची जी गणित आहे किंवा बेरीज आहे गुणांची बेरीज ती किती होते तीनशे तीन गुण त्याला पाच विषयामध्ये मिळालेले आहे ते तीनशे तीन गुण झाले परत त्यांनी दोन विषयातील एकशे त्र्याहत्तर दिलेलं आहे हे पाच हे दोन असे मिळून सात आहेत आणि या सात गुणांची तुम्हाला सरासरी काढायचं आहे लक्षात असू दे हे तीनशे तीन एकशे त्र्याहत्तर म्हणजेच किती होऊन जाईल तर पहा या ठिकाणी सहा हे सातला ला सात राहून जाईल आणि तर चारशे शहात्तर डिवायडेड बाय सहा जर केला तर तुम्हाला अडुसष्ट ही सरासरी मिळून जाईल अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे नॉर्मल आहे सरासरीवर ते ओढक आहे म्हणजे जास्त फोकस करायची आवश्यकता नाही नॉर्मल पद्धतीने तुम्हाला सोडवता येतं राईट टेक्निक पहा बारावा प्रश्न प्रशांत जो आहे तो त्याच्या घरापासून दक्षिणेकडे पूर्व पश्चिम दक्षिण इकडे धरा तर पाच मीटर गेला त्यानंतर तो बारा मीटर गेला बारा मीटर तर याचं जे आहे ते या ठिकाणाचं या ठिकाणापर्यंत अंतर या ठिकाणी तुम्हाला पायथागोरचा प्रमेय वापरायचं आहे पाचचा स्क्वेअर प्लस बाराचा स्क्वेअर बरोबर हे कर्ण आहे कर्णाची आपल्याला बाजू काढायची आहे पाचचा वर्ग पंचवीस आहे आणि बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस बरोबर किती येतं एकशे एकोणसत्तर बेरीज येतं आणि एकशे एकोणसत्तर कोणाचा वर्ग आहे तेराचा त्यामुळे ते तेरा मीटर जे आहे ते बरोबर आहे नॉर्मली तुम्हाला असेच प्रश्न पडतात त्यामुळे अशा प्रश्नांची जास्तीत जास्त तुम्ही तयारी करून जा आणि हा जो फॅक्टर आहे तो तुम्हाला जास्त प्रश्नांची उत्तरं हो किंवा जास्त मार्क मिळून देऊ शकतो हो कारण का या देणे अचूक उत्तर तुम्हाला सोप्या पद्धतीने काढता येतात पुढे पहा तीन संख्यांची बेरीज अडुसष्ट आहे पहिली व दुसरी संख्या जो गुणोत्तर दोनास तीन आहे तर दुसरी व तिसरी संख्या यांचं गुणोत्तर पाचास तीन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर यांची बेरीज किती आहे तर नॉर्मली काय करायचं आहे पहा या ठिकाणी अशा पद्धतीने दिलं तर समजा त्या एक्स वाय आणि झेड अशा पद्धतीच्या संख्या आहेत तर पहिली व दुसरी पहिली व दुसरी यांचं गुणोत्तर काय आहे दोनास तीन आहे तर याच्यानंतर दुसरी व तिसरी म्हणजेच वाय झेड याचं गुणोत्तर किती आहे पाच तीन आहे तर नॉर्मली काय करायचं या ठिकाणी तुम्हाला एका संख्येनं गुणाकार करायचं कोणत्याही तर गुणिले समजा याला चारने जर केलात सॉरी पाचने गुणाकार केलात तर सॉरी या ठिकाणी तुम्हाला गुणाकार पाचने करा तीनने करा कशाने हे करा नॉर्मली आता तीन तीन कॉमन आहे ना या दोघांमध्ये तर तुम्ही काय तीन कर, करा तीनने गुणाकार करा तर अशा पद्धतीने हे या दुसऱ्या समीकरणाने करा, करा। जेणेकरून दुसऱ्या समीकरण पंधरा आणि हे जे आहे तीन त्रिक नऊ म्हणजेच दुसरी संख्या कोणती आहे पंधरा आणि तिसरी संख्या नऊ अशी संख्या तुम्हाला मिळून जाते तर पहिली संख्या दोन असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच पहिली संख्या आपणास म्हणता येईल की तीन गुणिले हे जे आहे दोन जर केलं तर या ठिकाणी तुम्हाला किती मिळून जाईल लक्षात असू द्या तर आपण दुसरी संख्या काढलेली आहे पहिली व दुसरी यांचं गुणोत्तर तीन दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी जर पंधरा घेतलं तरी दुसरी संख्या किती होईल दहा होईल त्यामुळे दहा एक्स पहिली संख्या दुसरी संख्या पंधरा एक्स आणि तिसरी संख्या नऊ एक्स आणि यांची बेरीज किती आहे म्हटलं अडुसष्ट म्हटलेलं आहे त्यामुळे काय करा दहा पंधरा आणि नऊ यांच्या तिघांची बेरीज जर केलात तर तुम्हाला काय मिळून जाईल चौतीस मिळतं चौतीस एक्स बरोबर अडुसष्ट आणि एक्स बरोबर किती मिळतं अडुसष्ट डिवायडेड बाय चौतीस आणि एक्सची बरोबर व्हॅल्यू किती होऊन जाईल तर या ठिकाणी दोन होऊन जाईल आणि हे जे आहे एक्सची जर व्हॅल्यू दोन असेल तर पाहून घ्या नेमकं काय येऊन जाईल तर तुम्हाला हे जे आहे त्याने दिलेलं आहे आपण गुणोत्तर पहिलंच मांडून ठेवलेलं आहे त्यामुळे एक्सची व्हॅल्यू जी आहे ती दोन आलेली आहे आणि हे जे आहे ते आकडेवारी सविस्तर मिळून जाते आपण या ठिकाणी संख्या अगोदर म्हणजे काढलेल्या होत्या दहा एक्स पंधरा एक्स आणि नऊ एक्स त्यामुळे आपणास दुसरी संख्या विचारलेली आहे पंधरा गुणिली एक्स एक्सची व्हॅल्यू आपण काढली दोन त्यामुळे पंधरा गुणिले दोन बरोबर बर तीस जी आहे ती याची व्हॅल्यू मिळून जाते तर नोट डाऊन करून घ्या चौदावा प्रश्न पंधरावा प्रश्न तुमच्यासाठी मी सोडलेला आहे सॉरी चौदावा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो अवश्य तुम्ही कमेंट करा तर अ जो आहे तो एक काम दहा दिवसात पूर्ण करतो बी जो आहे तो तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील अशा पद्धतीने तुम्हाला समीकरण मांडायचं आहे त्यानंतर यांच्या दोघांचा लसावी काढायचा आहे यांच्या दोघांचा लसावी किती येतं तीस येतं नॉर्मली म्हणजे त्यांच्या पाड्यामध्ये हे तीस येतं पहिल्या बारीमध्ये तर पहा दहा दिवसात तीस खुर्चा हा बनवतो पंधरा दिवसात हा तीस समजा कोणतंही काम असो तीस एवढं काम करतो तर एका दिवसाचं काम च किती आहे तर तीन आहे कारण का दहामध्ये तीस जर काही बनत असेल तर पहिल्या दिवशी तीन बनतं आणि पंधरा जर पंधरा दिवसामध्ये तीस जर बनवत असेल तर म्हणजे एका दिवसामध्ये दोन बनवतं त्यांच्या दोघांची बेरीज जर केला तर पाच येतं म्हणजे या दोघांचं एका दिवसाचं काम किती आहे पाच आहे तर हे काम किती आहे तीस त्यांना कंप्लीट करायचं आहे म्हणून पाच हे जे आहे तीस भागेले पाच येईल आणि हे जे आहे ते सहा हे त्याचं योग्य उत्तर मिळून जाईल थोडी गडबड झाली असेल अवश्य तुम्ही हळुवारपणे मी पुढच्या वेळेस ट्राय करेन आणि जर तुम्हाला असंच पसंत असेल तर हे सुद्धा आपण अशीच पद्धत ठेवूयात तर अशा पद्धतीचे हे प्रश्न नॉर्मल आणि शॉर्ट ट्रिकसोबत हार्ड आहेत परंतु नॉर्मली मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्याकरिता एक लाईक करा चॅनलवर नवीन असायला अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला अगदी सोप्या ट्रिकने मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद